शतकाकडे दैनिक प्रभात वाटचाल करतोय, आज 92 वर्धापन दिन आहे, काय सांगाल भावना काय? तर प्रभात वृत्तपत्र हे शतकाकडे वाटचाल करत आहे, मनापासून शुभेच्छा सदिच्छा ह्या सर्वांच्याच आहे. आणि खरं पाहिलं तर या ठिकाणी हा 52वा वर्धापन दिन, 92वा वर्धापन दिन हा या ठिकाणी साजरा होत असताना ग्रामीण शहरी सर्व भागातील कार्यकर्ते, नागरिक, प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी येत असतात. प्रभात म्हणलं की सर्वांच्या जिव्हाळ्याचा असा हा वृत्तपत्र बनलेला आहे. निर्भीडता या ठिकाणी दिसून येत आहे आणि निर्भीडपणाने या ठिकाणी जनतेचे प्रश्न मांडणारे हा वृत्तपत्र आहे. आणि शहरी ग्रामीण भागातील असणाऱ्या नागरिकांना न्याय द्यायचा असेल तर प्रभातकडे चटकन त्या ठिकाणी न्याय मिळत असतो. आणि वृत्तपत्रामध्ये खरं तर त्या ठिकाणी वाचा फुटतच असते, परंतु एक सामान्यांना असा जवळचा वाटणारा प्रभात आहे. मग त्या प्रभातमध्ये येणाऱ्या बातम्या ह्या पुणे शहरातील असतील, महाराष्ट्रातील असतील, ह्या सर्व हे आपलंसं करून घेत असतं प्रभात. त्या पाहिल्याच्यानंतर मलासुद्धा वाटतं की मी प्रभात हा नित्याने वाचत असतो. पूर्वी फक्त बाबा चित्रपट कुठे लागलेला आज हे वाचण्यापेक्षा आता या ठिकाणी नागरिकांचे महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी कसे मांडले जातात आणि त्याला वाचा फोडले जात असते, त्यामुळं दिवसेंदिवस या ठिकाणी प्रभातकडे लोक आकर्षित होत चाललेले आहे. आज संपूर्ण त्याचा खपसुद्धा वाढत आहे. वर्धापन दिनानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊ. आणि शतकापर्यंत या प्रभात वृत्तपत्राचा इतका वाचक निर्माण होणार आहे की त्याची संख्याही दिवसेंदिवस वाढत जाईल. मनापासून आजच्या वर्धापन दिनाला खूप खूप 92 वर्धापन दिनाला खूप खूप शुभेच्छा सदिच्छा धन्यवाद.